अग आज सकाळी इथे शांभवी आली होती आणि बोलता बोलता माझ्या तोंडून निघून गेलं की देवाने स्वतःला पेटीत बंद करून घेतलंय. मग काय, ती मागेच लागली. आपण पेटी उघडून बघूया, खोली उघडून बघूया. शेवटी मी तिला ठणकावून सांगितलं की देवाच्या आज्ञेविरुद्ध मी काहीही वागणार नाही. मग ती मला बाजारात करायला घेऊन गेली. बाहेर आम्हाला रुद्र भेटला आणि त्याच्या हातात ह्याच पिशव्या मी पाहिल्या. मला शंका नाही, खात्री आहे, शांभवीच्या सांगण्यावरूनच तो इथे आला असणार आणि त्यानेच हे दार उघडलं असणार. भगवंता भगवंता, अहो अव्वा, जर या पिशव्या रुद्रच्या असतील आणि त्याने जर दरवाजा उघडला असेल ना, तर ही पेटी सुद्धा त्याने उघडली असणारच. शांत व्हा, शांत. आवाज करायचा नाही, इथून हलायचं नाही तर जिवंत सोडणार नाही. खांडोळी करून टाकेन. नारायणराव वाचवा. अहो, आमच्या सोबत जो होता त्याला यांनी ताब्यात घेतलंय. अहो त्याला सोडा ना, सरळ साधा माणूस आहे तो. चुप. सांगितलं होतं ना, आवाज करायचा नाही. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला सोडणार नाही, आणि नाही पूर्ण झाल्या तर कुणाला जिवंत सोडणार नाही. नारायणराव करा काहीतरी, सांगा तुमच्या महाराजांना, म्हणावं आता तरी धावून ये. महाराजांच्या आज्ञेशिवाय दार उघडलं गेलं, पेटी सुद्धा उघडली गेली असेल. शांत. या रुद्राला ना दोन कानाखाली मारायला हव्यात. अव्वा आपण असं काही करणार नाही आहोत. अरे शांभवी आणि रुद्रने जर असं काही केलं असेल तर त्याची शिक्षा महाराज त्यांना देतील. आणि असंही त्याला जाब विचारून तो काही सांगणार नाहीच आहे. पण तरी हे सगळं त्याने का केलंय हे जाणून घ्यायलाच हवं. आपल्याला कसं कळेल? मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला जाब विचारतो. नाही, अजिबात नाही, तुम्ही कुठेही जायचं नाही. अगं पण मग कसं कळेल आपल्याला की तुम्ही जाता? म्हणालात ना की जे करायचं ते महाराज करतील. आपण आपण खोली बाहेर जाऊ आणि आपण खोली बाहेरून बंद करू, म्हणजे कोणीही आत येणार नाही. ती म्हणतेय ते बरोबर आहे, आपण नको इथे थांबायला. उगाच देवाच्या रोषाला सामोरं नको जायला. चला. ठीक आहे. हे पहा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोला. तुमच्या मागण्या काय आहेत त्या तरी कळू द्या आम्हाला. आम्ही साधी माणसं आहोत, आमच्याकडून काय मिळणार आहे तुम्हाला? साधी माणसं. आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही बाल गंधर्व, मोठे कलाकार. पैशाची काय कमी नाही तुमच्याकडे. पैसे मोजायला दिवस आणि माणसं पुरायची नाहीत. पैसे दागिने ठीक आहे नुसता. हो असं काही नाहीये, ऐका आमचं. बस आता त्या पैशातलेच थोडे पैसे टाका आमच्या झोळे, म्हणजे आमची मागणी पूर्ण होईल. तेवढीच मागणी आहे. लगेच सोडू तुम्हाला, नाहीतर महाराज, महाराज काहीतरी करा. महाराज, तुमच्या तर शंकर महाराजांना आपल्यावर आलेलं संकट दिसत नाहीये का? कधी पाजर फुटणार आहे त्यांना?
आणि त्यांच्याच दर्शनासाठी निघालो होतो ना आपण, मग काय येत नाहीये ते आपल्या मदतीला? तुमचं ते देव आणि शंकर महाराज भक्तांवर आलेलं संकट बघून धावून येतात ना मदतीला, मग आता काय येत नाहीये? माझी नाही निदान तुमची तरी श्रद्धा ना त्यांच्यावर, मग सांगा, बोलवा त्यांना, नारायणराव बोलवा तुमच्या महाराजांना। आमची परिस्थिती तुम्ही समजून घेऊ शकता, दागिने तर मिळाले पण पैसे? पैसे आता ते कुठून आणू आम्ही? अस वेड पांघरून पेडगावला जाऊ नका, सकाळपर्यंत वेळ देतोय, सगळे पैसे माझ्या हातात आले पाहिजे, नाहीतर महाराज आता आम्ही सगळेच तुम्हाला शरण आलो आहोत, आता तुम्हालाच आमची काळजी, आमच्या भक्तीची ही परीक्षा आहेच आणि लोकांच्या विश्वासाची सुद्धा। आता तुमच्या मनात जे असेल तेच घडेल, तेच बोलेल, मी तुम्हाला स्वतःला अर्पण करतो। तुला पैसे हवेत ना? ठीक आहे, सोलापूरला आमच्या नाटकाचा प्रयोग आहे, तो प्रयोग ज्यांनी आयोजित केलाय तो एक धनाढ्य व्यापारी आहे, माझा एक सहकारी त्या व्यापाऱ्याकडे जाईल, त्याच्याकडून पैसे घेईल आणि तुला आणून देईल। वेडा समजता काय? तुमचा माणूस जाईल आणि पोलिसात खबर देईल, समजतं सगळं मला? ठीक आहे, तुझा विश्वास नसेल तर तुझा एक माणूस पाठव त्याच्याबरोबर, पण पैसे हवे असतील तर हाच एक मार्ग आहे। ठीक आहे, माझा एक माणूस नाही, दोन माणसं जातील। ए डर त्याला, छान लंकेची पार्वती होण्याचं भाग्य मिळालं आज, बघताय ना माझी ही अवस्था? मुळीच नाही, अलंकार दागिने म्हणजे रूपाचा अहंकार असतो, तो गळून पडतो जेव्हा खरं रूप समोर येतो, सत्य हे कायमच सुंदर आणि निरागस असत। फक्त गोड गोड बोलून इथून बाहेर पडता येणार नाहीये नारायणराव, इथून बाहेर पडण्याचा काही विचार केलाय का? तुम्ही नाही, महाराजांनी केलाय, त्यांनी मला मार्ग दाखवला। महाराजांनी? त्यांनी कधी मार्ग दाखवला आणि कुठे आहेत ते? महाराज सर्वत्र आहे, तुझा त्यांच्यावर विश्वास नाही काही हरकत नाही, पण माझा त्यांच्यावर विश्वास आहे, ते माझ्या आत आहे आणि त्यांनी मला मार्ग दाखवलाय, त्याच मार्गावर आपण चालायचं, कळलं? तुमचा कोण माणूस जाणार आहे उद्या? आमच्या बाजूने पंढरी जाईल। पंढरी कोण आहे? आणि इकडे मी सांगतो त्या, हे बघ पंढरी, तुला एके ठिकाणी जायला निघायचंय, आपल्या नाटकाचे निर्माते आहेत ना, अरे म्हणजे आपल्या नाटकाची निर्मिती ज्यांनी केली आहे त्या सद्गृहस्थ, त्यांच्याकडे गेलेस तू? अरे आपल्या नाटकाचे निर्माता तोच जो सर्व सृष्टीचा निर्माता आहे। कळलं? सृष्टीचे निर्माता हे काय बोलताय? हा म्हणजे आमची ती नाटकाची संस्था आहे ना, त्याचं नाव आहे, पंढरी गेलाय त्यांच्याकडे, धनाढ्य व्यापारी आहेत ते। तू गेलास ना त्यांच्याकडे? हो समजलं। हा त्यांच्याकडे जा, त्यांची भेट घे।
आता तुम्ही सांगाल तेव्हा पंढरी प्रस्थान करे. सांगाल तेव्हा म्हणजे काय? आत्ताच निघायचं. वीरप्पा, तू आणि तो जायच्या बरोबर.